प्रमाणे समान आहे, परंतु केंद्रीय मंत्री आहे म्हणून तुम्ही त्यांचं नाव घेऊ नका। तुम्ही आम्ही म्हणाल तेच तुम्ही फिर्याद द्या, नाहीतर तुम्ही तुमचा अर्ज तयार करून आणा। अशा पद्धतीची या पोलीस ठाण्याची भूमिका आहे। यांचं राजकीय नेत्यांशी संगणमत झालेलं आहे आणि मला आता असं वाटायला लागले पोलिसांच्या पोलीस देखील याच्यामध्ये कुठे मिळाले आहेत किंवा काय, कारण की सकाळपासून आम्ही इथं थांबलेलो आहोत की आमची फिर्याद घ्या। आमची फिर्याद घ्यायला लोक तयार नाही आहेत आणि या वरच्या लेवलवरून जे सगळं चाललेलं आहे, माझ्या जीवाला, आशिष शिंगणेच्या जीवाला, ममता जाधवच्या जीवाला जर बरं वाईट काय झालं तर किरण पाटील, पडवी साहेब, सिनियर पी आय पडवी साहेब, एसीपी किरण पाटील, रामदास आठवले आणि त्यांचे कार्यकर्ते हेच जबाबदार राहतील। तुम्ही कार्यकर्त्यांना माझी तुम्हाला एवढंच विनंती आहे की कोणीही कायदा हातात घेऊ नका। हे लोक त्याच तयारीमध्ये आहेत की आपल्या कार्यकर्त्यांनी उद्रेक हवा, आंदोलन करावं आणि ते लोक तुमच्यावरती जबरदस्तीने गुन्हे दाखल करतील। तरी कृपया करून कोणी कायदा हातात घेऊ नका। आपण कायदेशीर मार्गाने यांना कायदेशीर उत्तर देण्याचा प्रयत्न करू। एवढंच मी थांबवून दोन शब्द थांबवतोय। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माझ्या मुलाच्या केसाला पण धक्का, माझ्या मुलाला आज अटक झालेला आहे, माझ्या मुलाला आज म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे माझ्या मुलावरती। पण इथून पुढे माझ्या मुलाच्या केसाला पण धक्का लागला तर मी पोलीस प्रशासनाला जिम्मेदार ठरवणार आहे। मला दोन तीन वेळा आम्ही हाकलून दिलं कॅबिन मधून आणि पोलिसांनी आम्ही सकाळपासून फोन करतो की मला इथं अजून संरक्षण द्या, तर या लोकांनी संरक्षण दिलं नाही। हे सर्व घटना पोलिसांना माहिती आहे। वारंवार सर्व पोलीस सर्व तुम्ही लोकांनी आता न्याय द्या, नाही तर पोलिसांचं काही खरं नाही। पोलीस लोक आम्हाला मारून टाकण्याचा प्रयत्न चालला आहे। तुम्ही परत मला प्लीज सहकार्य करा सर्वांनी, पोलिसांचं पूर्ण धाव आहे। आता सर्वांनी जागृत झालं पाहिजे, लोकांनी ही वेळ आलेली आहे। आज तुम्ही गाडी बघा, आमच्या गाडीवरती पोलीस मॅनेज होता नाही, सर्व